जी देख रहे हैं एमएनएस न्यूज़ लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे दो दिवसीय विदर्भ दौरे पर। स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे दो दिवसीय विदर्भ दौरे पर थे। इस दौरान उन्होंने विदर्भ के कई जिलों में कोरोना के हालातों का जायजा लिया। शुक्रवार को भंडारा गोंदिया जिले में उन्होंने भेंट देकर कोरोना से जिले के हालातों का जायजा लिया, जिसके बाद शनिवार को नागपुर के मेडिकल अस्पताल में भेंट देकर अस्पताल व कोरोना मरीजों के हालातों का जायजा लिया। साथ ही नागपुर के विभागीय आयुक्त कार्यालय में स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे और राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख इन्होंने कोरोना के हालातों के संदर्भ में बैठक ली। इससे पहले स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे इन्होंने पत्रकार परिषद में पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान उन्होंने जिले में रैपिड टेस्ट बढ़ाने के निर्देश अधिकारियों को देने की जानकारी दी है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर एमएनएस हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे एमएनएस न्यूज लाइव के साथ। नमस्कार। त्यामुळे सुरुवातीला नागपूर आणि परिसरात मी आज काल गोंदियाला होतो, भंडाऱ्याला होतो आणि आज आता नागपूरला आहे, आता अमरावतीला जाणार आहे। तर एक नक्कीच आहे की तिथे जी काही आता डिटेल आमचं आज GMCला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर डिटेल सगळे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय इथले मंत्री सगळेजण होते आणि ते पण आता त्यांची भाषणं संपूर्ण इथे येतील। जे महत्त्वाचे निर्णय झाले ते असे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा आपल्याला साधारणपणे 15 असायला हवा। जो कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आज आमच्या पोर्टलवर 5 दिसतो, त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वाढवलंच पाहिजे। हा पहिला मुद्दा आम्ही फार आग्रहपूर्वक सांगितला, मग तो महानगरपालिकेत असो नाही तर ग्रामीणमध्ये असो। त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढलं की ऑटोमॅटिकली टेस्टिंग वाढतात आणि टेस्टिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या RT-PCR लॅबची आणि अँटीजन टेस्टची जी काही प्रमाण आहे ते जरा अँटीजन टेस्ट त्यांनी खूप वाढवल्यात, पण RT-PCRची कॅपॅसिटी युटिलायझेशन खूप कमी दिसते। त्यामुळं RT-PCRची कॅपॅसिटी युटिलायझेशन ऑप्टिमम लेवलला झाली पाहिजे, ती आज मला 50% दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे चुकीचं आहे। हे कुठल्याही परिस्थितीत आम्ही आज GMCमध्ये होतो, तिथं 300-400 टेस्ट दररोज करतात, वास्तविक 800 टेस्ट दररोज करू शकतात एवढी कॅपॅसिटी तिथे आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे, आम्ही असं त्यांना बंधनकारक त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं 100% RT-PCRच्या टेस्ट वाढवल्या पाहिजेत असं आग्रह त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो काही डॅशबोर्ड आहे नागपूरचा आणि कंट्रोल रूम आणि कॉल सेंटर्स हे फार इफेक्टिव्ह आणि इफिशियंट असायला पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड नको। मी कमिशनर श्री संजय कुमार यांना आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत डॅशबोर्ड हे फार इफेक्टिव्ह असायला पाहिजेत आणि त्यामध्ये कुणीही सामान्य माणसाने खेड्यातला जरी फोन केला तरी त्याला सहज पद्धतीनं कुठे बेड उपलब्ध आहे, ॲम्ब्युलन्स कशी येऊ शकते, काय त्याची अडचण असेल, सगळ्या गोष्टी आधी कुठेही त्याला एखाद्याला घरी ऑक्सिजन पाहिजे असेल, सिलेंडर पाहिजे असेल तरीसुद्धा ते लोक सहानुभूतीपूर्वक आणि संवेदनशील लोक या कॉल सेंटरवर कंट्रोल रूममध्ये बसले पाहिजेत आणि चांगलं काम झालं पाहिजे जेणेकरून लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल। ड्रीम ट्रीटमेंटच्या हद्दीपर्यंत आम्ही काही प्रामुख्याने होम आयसोलेशनवर भर देतो आहोत, सगळीकडे होम आयसोलेशन एनकरेज करत आहोत। म्हणजे घरी राहून जर बरं करता येत असेल एसिम्प्टोमॅटिकला तर प्रत्येकाने पॅनिक होऊन हॉस्पिटलमध्ये जाणं आणि कदाचित एसिम्प्टोमॅटिक फार माइल्ड सिम्टम असलेल्या लोकांनी सुद्धा बेड अडवणं मला वाटतं हे योग्य नाही। बरेच सधन लोक हे बेड्स अडवतात, वास्तविक होम आयसोलेशनची सुद्धा ते व्यवस्थित होऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्याच्यावर भर देतो आहोत। मात्र ते करत असताना टेलिकन्सल्टेशन हा सगळ्यात महत्त्वाचा इफेक्टिव्ह विषय आहे, तो केला पाहिजे असंही आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। काही महत्त्वाचे 3-4 महत्त्वाचे निर्णय आम्ही बेड्सच्या अनुषंगाने घेतले। एक GMCमध्ये आज मी कोल्हापूर त्याच्यानंतर ससून या दोन्ही मेडिकल कॉलेजेसला जाऊन आलो, तिथे अक्षरशः
कोल्हापूरमध्ये 850 नवीन कॉलेज असले तरी सुद्धा 850 कोविड बेड्स त्या ठिकाणी ते मेडिकल कॉलेज मॅनेज करतं. हे तर खूप जुनं GMC मेडिकल कॉलेज आहे आणि जवळजवळ 1001 डॉक्टर्स आहेत सगळे मिळून. मग ज्याच्यामध्ये प्रोफेसर आले, असोसिएट प्रोफेसर आले, असिस्टंट प्रोफेसर आले म्हणजे लेक्चरर्स म्हणू आपण, जे रेसिडेंट्स असतात सिनियर रेसिडेंट ज्युनियर रेसिडेंट सगळे मिळून 1000 डॉक्टर्स आहेत सगळे इंटर्न्स वगैरे धरून. आणि त्यांनी फक्त 400 बेड्स मॅनेज करणं हे काही बरोबर नाही. त्यामुळं एकूण साधारण 1700 बेड्सचं हे हॉस्पिटल आहे, 1700 बेड्स. आणि त्यामध्ये कोविडला फक्त 400 बेड दिलं जात आहे, हे काही मला वाटतं 600 बेड्स दिले जात आहेत हे काही योग्य नाही. त्यामुळं आम्ही ते 600 वरून 1000 करा, म्हणजे आणखीन 400 वाढवलेच पाहिजे. हे कमिशनरांनी सुद्धा मान्य केले, ते स्वतःही डॉक्टर आहेत आणि त्यामुळं त्यांनी पण बघितलं की हे होऊ शकतं. आम्ही त्याच्यामध्ये एक सांगितलेलं की एव्हरी डॉक्टर शूड वर्क फॉर कोविड. असं नाही की कुणी फक्त जे सिनियर आणि कोमॉर्बिड प्रोफेसर्स असतील की ज्यांना काही कोमॉर्बिडिटी असेल त्यांना जर वगळलं तर बाकी सगळ्यांनी रोटेशन वाईज कोविड हॉस्पिटलमध्ये काम केलं पाहिजे किंवा कोविड बेडसाठी काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी साधारणपणे 7 दिवस जर कोविडमध्ये काम केलं तर बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की 1 दिवस सुट्टी घेतात, नंतर नॉन कोविड 7 दिवस करतात, पुन्हा 1 दिवस सुट्टी घेतात. पण आपल्याकडची पद्धत जी आहे ती जवळजवळ 7 दिवस कोविडमध्ये काम केल्यानंतर किंवा 15 दिवस कोविडमध्ये काम केल्यानंतर सरळ 7 दिवस होम क्वारंटाईन असतात. मला वाटतं आजच्या मितीला डॉक्टर्सची एवढी गरज आहे की 7 दिवस होम क्वारंटाईन राहणं स्पेशलिस्ट डॉक्टर्स मला वाटतं योग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं आहे DMARच्या लेवलला सुद्धा एक सर्क्युलर आम्ही ताबडतोब काढू, पण 7 डेज टोटल होम क्वारंटाईन राहणं सध्याच्या वाढत असलेल्या संख्येला धरून योग्य नाही. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल्स काही 500 बेडचे 1000 बेडचे ते सगळेजण अशाच पद्धतीनं काम करतायत की जे 7 डेज कोविड 1 डे हॉलिडे, 7 डेज नॉन कोविड, अगेन 1 डे हॉलिडे, अगेन 7 डेज कोविड, अशा रोटेशनने काम केलं पाहिजे असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. जेणेकरून आपण डॉक्टर्सचा सुद्धा जो आज डर्थ ऑफ डॉक्टर्स म्हणून आपण कमतरता जी डॉक्टर्सची ती सुद्धा काही योग्य पद्धतीनं करता येईल. त्यामुळे खूप मोठ्या पद्धतीनं काम चालू आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीला आपल्याला वाढवायचं असेल तर प्लाझ्माचा रेट सुद्धा कॅप केला पाहिजे. कारण आज प्लाझ्माचा रेट सुद्धा प्रत्येक जण म्हणतं आम्हाला प्लाझ्मा द्या, अशा वेळेस त्याचे रेट सुद्धा काहीच्या काही लोक सांगतात. आमची कमिटी आम्ही जी गठीत केलेली आहे त्यांचा रेट 5500 रुपये 5500 फॉर पर 200 ml प्लाझ्मा असा आम्ही त्या ठिकाणी डिराईव्ह केलेला आहे. त्याच्यावर आता घेण्याचं काही कारण नाही, अशा स्वरूपाने सुद्धा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मला म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून नक्कीच बऱ्याच मोठ्या पद्धतीनं दिलासा मिळू शकतो आणि आपल्याला या सगळ्या माध्यमातून सगळ्यांना घेऊन आपल्याला चांगलं काम करायचं आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आणि रेमडेसिवीरच्या संदर्भात माननीय डॉक्टर शिंगणे साहेब मुद्दाम आलेले आहेत, ते या संदर्भात अधिकचं भाष्य करतील. परंतु मी एवढंच सांगेन की त्याच्या बाबतीतली ज्या काही गुन्हेवा असतील त्याच्याही बाबतीत सगळ्या बारकाईनी गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत आणि सगळ्या सूचना त्या ठिकाणी निश्चित प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकच आमचं लक्ष राहील की जे काही टार्गेट्स आम्ही दिलेले आहेत, रेट म्हणजे इथला केस फॅटल्टी रेट जो आहे तो साधारण 3.5 2.6 आहे, तर तो आता कसा कमी होऊ शकेल त्याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये निश्चित प्रकारे जी काही संख्या आहे ती वाढलेली आणि त्यामुळे यामध्ये मी जे बघितलं तर जवळजवळ मला GMCच्या डीननी सांगितलेली माहिती अशी आहे की ब्रॉड डेड हे 20% आहे, विदिन 24 आवर्स हे आणखी 20% वाढले आणि 48 आवर्स किंवा 3 दिवसाच्या आतमध्ये म्हटलं तर आणखी 20% वाढले. असे जवळजवळ 50-60% लोक हे पहिल्या 2-3 दिवसामध्ये मृत्यू होत आहेत. ही जी गोष्ट आहे हिला जनजागृती करण्यासाठी खूप मोठी गरज आहे. म्हणून मी माध्यमांना सुद्धा सांगेन की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या बाबतीत जनजागृती केली पाहिजे. आम्ही तर करूच करू, आमच्या विभागाच्या माध्यमातूनही करू, परंतु लोकांना थोडंही संशय वाटला, थोडंही त्यांना श्वसनाचा त्रास झाला किंवा काही ताप आली, खोकला आला, सर्दी झाली किंवा अन्य काही लक्षणं आढळली तर त्वरित हॉस्पिटलला येणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि त्यामुळं ही जी काही आज आपल्याला
मोर्टॅलिटी रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती हा एक फार महत्वाचा उपचार आहे किंवा इलाज आहे किंवा उपाय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्याही दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य या सगळ्या महत्वाच्या कामासाठी आवश्यक. स्पष्ट सुरुवातीलाच सांगितलं, डॅशबोर्ड अधिक परिणामकारक आणि कार्यक्षमतेने काम करावं, या दोन वाक्यात दोन शब्दात सगळा अर्थ आला. दोन अधिकारी त्याला जे इम्प्लिमेंटेशन करणारे त्यांच्या समोर मी बोललो, याचा अर्थ शासनाची त्यांना कडक सूचना आहे की या सगळ्या गोष्टी संवेदनशीलतेने पाळा, अशी घटना कदापिच घडता कामा नये, सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे, ही सूचना मी मिनिस्टर म्हणून देऊ शकतो. महत्वाचं आणखीन एक सांगेल की पीजी स्टुडंट्स, काल अमित देशमुख येऊन गेले, पीजी स्टुडंट्स इथे मोठ्या पद्धतीनं जे आहेत राज्यामध्ये, जे काही पोस्ट ग्रॅज्युएट आता पासआउट होत आहेत, तर आपल्या इथल्या सुद्धा IGMC मधल्या जे काही आपले जे काही मुलं पास होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त नागपूरमध्ये पीजी स्टुडंट्स रिटेन करावे असा सुद्धा निर्णय त्याच्यामध्ये आपण घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे डॉक्टर्स पीजी उपलब्ध होण्यासाठी सुद्धा त्यामध्ये एक मोठं मोलाचं मदत होऊ शकेल हे मला सांगायचं. रेमडेसिवीरचं आम्ही काल सूचना दिल्या होत्या, त्या पद्धतीनं रेमडेसिवीरच्या मार्गदर्शक सूचना या सगळ्या हॉस्पिटलसाठी निर्गमित झालेल्या देखील आहेत. त्याची एक प्रत मी सगळ्या तुमच्या प्रेससाठी सुद्धा या ठिकाणी देतोय, कालच त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली आहे. सर, पीजी स्टुडंटबद्दल म्हणाले, कालच एक सर्क्युलर निघाला DMA GMC मध्ये होतो, नॉन कोविड पेशंटचे जे काही नंबर ऑफ बेड्स आहेत त्याच्यात 40% फक्त कॅपॅसिटी युटिलायझेशन होती, 60% वेकंट होतं. असे बेड्स नॉन कोविडला मिळत नाहीत हे मी कधीही मान्य गव्हर्नमेंटच्या हद्दीपर्यंत तरी करणार नाही, प्रायव्हेटमध्ये तर काहीच कारण नाही, कारण प्रायव्हेटमध्ये सुद्धा मिळतात. 600 हॉस्पिटल फक्त 100 हॉस्पिटल आपण याच्यासाठी गेले, बाकी 500 हॉस्पिटल कोणाकडून जरी ओपन. सर, मेरा सवाल मनपासून की इमर्जन्सी सेवेसाठी आमची सेवा आहे 108 ची. नंतर त्यांनी झोनचे जे सहाय्यक आयुक्त आहे अंधवते त्यांना फोन लावला, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोविड पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स पाठवतो, जिवंत माणसासाठी पाठवत नाही. त्यानंतर त्यांनी जिथे तिथे करायचं होतं नगरसेवकांनी सुद्धा फोन केले पण आली नाही. त्यानंतर तो मरण पावला 12 वाजता, त्या 12 वाजतापासून 1:30 वाजेपर्यंत परत फोन लावले सर्व यंत्रणेला नगरसेवकापासून सर्वांनी. त्यांचं म्हणणं होतं की मेलेल्या माणसाला पोलीस नाही किंवा काही करी. शेवटी पोलिसांनी पंचनामा करून निघून गेले, मनपाचं कोणी आलं नाही. शेवटी एक उलेमत जमिया म्हणून जे संस्था आहे ती 1:30 वाजता आली आणि त्याला मेवत नेलं. हा एक म्हणजे खूपच दुःखद घटना, पण कोणी आलं नाही. आणि दुसरी सर, ॲम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये जसं काल प्रशासनाकडनं लिस्ट झाली तर ते त्या नंबरवर जगत शर्मा साहेबांनी स्वतः फोन लावला, कारण सुटला नाही तर गांधीबागचा नंबर बंद होता. मग मी स्वतः संध्याकाळी तिथे लागला तो बंद होता. तर अशा पद्धतीने जर राहील. आणि आणखी एक सर, आपला काल एक नंबर इश्यू झाला की कोणाला बेडच्या बाबतीत, बेडच्या बाबतीत फोन केला तर सरळ फक्त एकच होतं, आता खाली नाही. आता समोरच्या माणसाला कुठे खाली नाही तर असा शुद्ध माणूस तिथं बघतो की तो कमीत कमी समोरच्याला सहानुभूतीपूर्वक सांगू शकेल. हे बघा, एकच मिनटं, या बाबतीत मी फार स्पष्ट सुरुवातीलाच सांगितलं, डॅशबोर्ड अधिक परिणामकारक आणि कार्यक्षमतेने काम करावं, या दोन वाक्यात दोन शब्दात सगळा अर्थ आला. दोन अधिकारी त्याला जे इम्प्लिमेंटेशन करणारे आहेत त्यांच्या समोर मी हे बोललो, याचा अर्थ शासनाचे त्यांना कडक सूचना आहेत की या सगळ्या गोष्टी संवेदनशीलतेने पाळा, अशी घटना कदापिच घडता कामा नये, सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे, हीच सूचना मी मिनिस्टर म्हणून देऊ शकतो. महत्त्वाचं आणखीन एक सांगेल की पीजी स्टुडंट्स, काल अमित देशमुख येऊन गेले, पीजी स्टुडंट्स इथे मोठ्या पद्धतीनं जे आहेत राज्यामध्ये, जे काही पोस्ट ग्रॅज्युएट आता पासआउट होत आहेत, तर आपल्या इथल्यासुद्धा IGMC GMC मधल्या जे काही आपले जे काही मुलं पास होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त नागपूरमध्ये पीजी स्टुडंट्स रिटेन करावेत असा सुद्धा निर्णय त्याच्यामध्ये आपण घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे डॉक्टर्स पीजी उपलब्ध होण्यासाठी सुद्धा त्यामध्ये एक मोठं मोलाचं मदत होऊ शकेल हेही मला सांगायचं. त्यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की खाजगी रुग्णालय सर्वप्रथम डिपॉझिट मागत आहे आणि ते म्हणजे 50,000, 60,000, 1,00,000 आणि बेड असूनही ते ब्लॅकमध्ये बेड जर त्यांच्या जवळ बेड असतात परंतु ते काय म्हणतात की आमच्याजवळ बेड अवेलेबल नाही आणि अवेलेबल नाही म्हणून जर तुम्हाला बेड हवा आहे तर 1,00,000 रुपये डिपॉझिट. आता या दोन्ही प्रश्नाच्या बाबतीत मी सांगतो, पहिला मुद्दा हा आहे की प्रत्येक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा कोविड हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट कोविड हॉस्पिटल
सगळीकडे असा एक चार्ट लावला पाहिजे. आता कमिशनर राधाकृष्ण समोर आहेत, डिव्हिजनल कमिशनर समोर आहेत, एक एन्श्युअर करा की सगळीकडे चार्ट्स लागलेच पाहिजे ज्याच्यात कॅपिंगचे रेट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेचे कॅशलेस फॅसिलिटीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या लागल्याच पाहिजे हे बघा, म्हणजे त्यात तो एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरं, तुम्ही जसं म्हणाले तसं, कुठल्याही परिस्थितीत जे काही ग्रीव्हियन्स असेल कुठलाही जर दिलं तर ताबडतोबीनं ॲक्शन होईलच, हे आता कमिशनर आणि हे सगळं बघतील. कारण याच्यामध्ये एक आहे की जनजागृती करणं फार गरजेचं आहे, ते तुम्ही जर केलं आणि लोकांना जर कळलं की बाबा याच्यात नाही भरली पाहिजे, तर मग त्या पद्धतीनं ते ॲक्शन होतील. नाही, डिपॉझिट अजिबात मागायचे नाही, डिपॉझिट अजिबात मागायचे नाही. जर डिपॉझिट मागितलं अशी कंप्लेन जरी तुम्ही कमिशनरला दिली, तरी कमिशनर त्यांच्यावर योग्य ती कारवाई ताबडतोबीनं करते. आपला कॉल सेंटरद्वारे आपल्या माहितीसाठी मागच्या आठवड्याभरामध्ये म्हणजे 10 दिवसामध्ये जवळपास 980 पेशंटला आपण बेड उपलब्ध करून दिले. हे प्रकारच्या तक्रार कधी येतो, ज्यावेळी पेशंट स्ट्रेट अवे वॉकिंगला जात होते, वॉकिंगचे पेशंट जास्त प्रमाणात ते घेत होते. आता त्या संदर्भात मागच्या आठवड्यात मी सर्क्युलर इश्यू केलेले, कोणतेही हॉस्पिटल वॉकिंग पेशंटला अजिबात एंटरटेन करायचंच नाही. एखादा पेशंट डायरेक्टली आलं तरी कॉल सेंटरद्वारे त्यांना ॲडमिट करून घ्यायचं. याच्यामध्ये एकच एक्सेप्शन दिलेले होते, एखादा क्रिटिकल पेशंट आले, रुग्ण आले, तर त्यांना ॲडमिशनमध्ये टाळाटाळी व्हायला नाही अशा प्रकारचं कॉल सेंटर देणे. तिथे सुद्धा त्यांना डायरेक्टली, तिथे मात्र त्यांना डायरेक्टली ॲडमिशन करू सेंट्रल कंट्रोल करणार. येस, तेच केलेले. माझी विनंती आहे, अजून सुद्धा बरेच काही लोकांनी स्वतःहून डायरेक्टली जातात, माझी विनंती आहे कॉल सेंटर वापरा. कॉल सेंटरमध्ये हे तक्रार होते, लाईन बिझी होतो वारंवार, आपल्याला लाईन मिळाली. आता जवळपास 10 हंटिंग लाईन्स आपण ठेवले, 10 लाईन्स ठेवलेले, आणि आपण पण आता आपण प्रयत्न करू शकतात. आय एम रेडी टू एनी, कोणी पत्रकार येत असेल तर आपला कॉल सेंटर 24 तासामध्ये आपल्या यासाठी. मला एवढं सांगायचं आहे, रेमडेसिवीर हे बघा, एक महत्त्वाच्या 4 टेस्ट आहेत, त्या 4 टेस्ट केल्यानंतर रेमडेसिवीर द्यावं का नाही असं महत्त्वाचं आहे. त्यात डी डायमर असेल, त्याच्यात सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असेल, CRP म्हणतो आपण, त्याच्यानंतर IL-6 म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी बघून, फेरेटाईन म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच केलं पाहिजे. आणि त्या जर योग्य असेल, रॅशनल यूज ऑफ रेमडेसिवीर हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे. नाहीतर आलं की रेमडेसिवीर द्या, आलं की रेमडेसिवीर ही काही संजीवनी नाही, त्यांनी काही पेशंटचा जीव वाचेलच असा अजिबात कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. जरूर अँटीव्हायरल आहे, थोडा पेशंटचा डिस्चार्ज लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यात मदत होऊ शकते असा अभ्यासकांचं मत आहे. परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं, रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या पद्धतीनं गैरसमजुतींसुद्धा होतो आहे. त्यासाठी टास्क फोर्सला मी ताबडतोबीनं गेल्यानंतर, म्हणजे आजच टास्क फोर्सला मी सूचना देऊ, आणि टास्क फोर्सनी रेमडेसिवीर कसा वापरावा याबाबतीतल्या एक अधिकृत चांगल्या सूचना सर्व डॉक्टर्सला, ऑल कोविड हॉस्पिटलच्या सगळ्या कोविड हॉस्पिटल्सला रेमडेसिवीरचा वापर करण्याविषयीच्या बारकावे त्यात लिहून सर्क्युलेट करावेत असं मी टास्क फोर्सचे चेअरमन श्री संजय ओक यांना ताबडतोबीनं बोलेल, आणि 24 तासाच्या आतमध्ये त्यांचं सर्क्युलर जाईल हे मी स्वतः एन्श्युअर करेल. सूचना दिलेल्या आहेत, साधारण 1000-1200-1500 बेडच्या बाबतीत कमिशनर त्याच्याबद्दल दररोज फॉलोअप करून ह्या गोष्टी करून घेतील, आणि येणाऱ्या 8-10 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत अशा अपेक्षा आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या काही कंप्लेंट आहेत त्याच्या कंप्लेंट लॉज करण्याकरिता ॲडिशनल कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यांना आपण नियुक्त केली. आपल्या माहितीसाठी काल परवासुद्धा 1-2 कंप्लेंट आले होते, त्याला आपण तातडीने निराकरण केलं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर एखादा हॉस्पिटलनी CT स्कॅनचा रेट खूप आवाजी रेट लावलेला, त्याला आपण तातडीने इम्प्लिमेंट केलं, त्यांनी केलेलं. आता या व्यतिरिक्त माझ्या वारंवार मी आवाहन करतो, परत आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो, मला कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारच्या जास्त दर द्यायचा वेळ आला आणि त्यांनी त्यांच्या पुराव्यासहित तातडीने आम्हाला पुराव्यासाठी प्रत्यक्ष यायचीसुद्धा आवश्यकता नाही, व्हॉट्सॲपद्वारे कोणत्याही माध्यमाद्वारे आमच्या कॉल सेंटरला किंवा आमच्या अधिकारीला जे आपण मागच्या प्रेस मीटला पण दिले होते मी त्यांना तर उपलब्ध करून दिलं. आपण वैयक्तिकरित्या प्रत्येक केस टू केस बेसमध्ये आपण तपासून आपला शासनाचं नोटिफिकेशन प्रमाणे जे काही दर होईल आणून घेऊन तेवढं मात्र आपण उपलब्ध करतो. परंतु हे बघा, एक नक्की विषय आणि त्यामुळं जी काही आज आपल्याला
मोर्टॅलिटी रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती हा एक फार महत्त्वाचा उपचार आहे किंवा इलाज आहे किंवा उपाय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्याही दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्या महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक आहे. बोलणं झालं म्हणजे आपल्या इथे विदर्भामध्ये सगळं विदर्भाचा लोड असल्यामुळे जास्ती मोठ्या प्रमाणात रिटेन करणार आहे. चिंता जरूर असली पाहिजे, फक्त मृत्यू होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य वेळेत जर सगळ्या गोष्टी केल्या तरी होतील. आपल्याला दोन्ही गोष्टी बघायच्या, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुद्धा आणि आपल्याला लॉकडाऊनचा विषय नाही. नमस्कार. जनता दलसाठी निर्गमित झालेल्या देखील आहेत, ह्याची एक प्रत मी सगळ्या तुमच्या प्रेससाठी सुद्धा या ठिकाणी देतोय, जी कालच त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली आहे. कौन हूँ मैं एक मामूली इंसान जो खुद को और सबको कोरोना से बचाने के लिए इस मौसम में मास्क पहन के सबसे 6 फीट की दूरी रख के आधे घंटे से राशन के लिए खड़ा हूँ और उसके ठीक सामने ये बेवकूफ अपना मास्क उठा के खुलेआम सबको थूक के बीमारी देने की कोशिश कर रहा है. ये सॉरी वो आदत मत. मास्क पहन. कोरोना थूकने से फैलता है थूकी चंद. अबे सही नाम है, सभी थूकने वालों को थूकी चंद कह के बुलाना चाहिए. ए थूकी चंद, थूकी चंद, थूकी चंद, थूकी चंद, थूकी चंद मत बनिए. अपनी बुरी आदतों को बदल के कोरोना की इस लड़ाई में देश की मदद कीजिए. जय हिंद.